हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा. मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साधी सोपी वेज थालीची मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे आणि आमच्याकडे आपण जी रोज भाज्या बनवतो ना, त्याच भाज्या आहेत, पण थोड्या वेगळ्या भाज्या पद्धतीने बनवलेल्या आहेत माझ्या पद्धतीने. तर चला मग लगेचच आपण थाली बनविण्यास सुरुवात करूया. तर इथे बघा, मी तुरीची डाळ घेतलेली आहे कुकरमध्ये. आता ही डाळ मी धुवून घेत आहे आणि तांदूळसुद्धा इथे घेतले आहेत मी. स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 वेळा. तर हे बघा, डाळ मी छान अशी धुवून घेतलेली आहे. आता आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया, गॅस सुरू करूया आणि लो फ्लेमवर 3 शिट्या येईपर्यंत आपल्याला ही डाळ जी आहे शिजू द्यायची आहे. आपण झाकण लावून घेऊया. शिटी लावून घेऊया. बघा, आता आपली डाळ जी आहे आपण एका साईडला शिजत ठेवूया. आता आपण आपली दुसरी तयारी करूया. तर हे बघा, हे जे तांदूळ आहे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. एका साईडला भिजत ठेवूया एका पॅनमध्ये. आणि दुसऱ्या पॅनमध्ये आपण आता पाणी टाकूया आणि पाण्याला आता उकडी येऊ द्यायची आहे. मी इथे या थालीमध्ये बनवत आहे जिरा राईस. तर जिरा राईससुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवत आहे मी इथे. आणि मी इथे पाण्यामध्ये तेल वगैरे अजिबात टाकत नाही, कारण मी स्वयंपाकामध्ये फार कमी तेल वापरत असते आणि मिठाचासुद्धा अगदी कमी वापर करत असते. जर तुम्हाला तेल आणि मीठ इथे भातामध्ये टाकत असाल तुम्ही रोजच, तर थोडं टाकू शकता तेल किंवा मीठ. आता मी इथे 1 चम्मच जिरा टाकलेले आहेत आणि 2 तेजपत्ता. आता पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे. तर हे बघा, पाण्याला उकडी येत आहे आणि आपला कुकरसुद्धा होत आहे तेव्हापर्यंत आपण कोहडं जे आहे छान असं कापून घेऊया. तर हे बघा, कुकरला शिट्या आलेल्या आहेत, आपली डाळ शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे बघा, पाण्यालासुद्धा उकडी आलेली आहे. आता आपण हे भिजत ठेवले तांदूळ जे आहेत या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तर रोजचीच आपली थाली आहे, आपण जे बनवतो ते रोजचंच जेवण आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीने इथे मी भाज्या बनवलेल्या आहेत. बघा तुम्हाला आवडतात का या माझ्या पद्धतीने बनवलेल्या भाज्या, आणि जर आवडल्या तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण भातसुद्धा इथे शिजवायला ठेवूया आणि आता आपण बाकीची तयारी करूया. तर हे बघा, कोहडं मी कापून छान स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. कांदा आणि टमाटरसुद्धा कापून घेतलेलं आहे. आता मी इथे अद्रक आणि लसूण घेत आहे, छोट्या खलबत्त्या आहे माझ्याकडे त्यामध्ये. आणि मी ते टाकत आहे 1 छोटा चम्मच जिरा. आणि हे आता मी सर्व साहित्य ठेचून घेत आहे. जर तुम्हाला मिक्सरमध्ये करायची असेल याची पेस्ट, तर मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण असं ठेचलेलं खूप छान वाटतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा नागपंचमीच्या दिवशी जी थाली चा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये सुद्धा मी भाजीमध्ये असं ठेचलेलंच अद्रक लसूण आणि जिरा टाकला होता. खूप छान टेस्ट वाटते भाजीमध्ये. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा. किंवा तुम्हाला पेस्ट करायची असेल तर मिक्सरमध्ये पेस्टसुद्धा करू शकता. आता मी थोडे शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेत आहे. बघा, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये. आता आपण याची पावडर तयार करूया. तर हे बघा, कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. 2 तेजपत्ते टाकलेले आहेत मी यामध्ये. आणि हे तेजलेलं आपलं अद्रक लसूण आणि जिरा यामध्ये टाकत आहे. छान तेलामध्ये हे सर्व साहित्य आपण परतून घेऊया. त्यानंतर मी इथे टाकत आहे 1 टमाटर आणि कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे. आणि आता कांदा टमाटर सर्व साहित्य आपण तेलामध्ये छान असं परतून घेऊया. तर हे बघा, कांदा आणि टमाटर छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण टाकूया शेंगदाण्याचा फूट. छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता बाकीचे मसाले आपण यामध्ये ॲड करूया. तर थोडीशी हळद घेत आहे मी इथे चवीनुसार, 1/2 छोटा चम्मच मीठ आणि 1/2 छोटा चम्मच धण्याची पावडर आहे, 1/2 छोटा चम्मच गरम मसाला, 1/2 छोटा चम्मच तिखट आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मी भाजीसुद्धा खूपच कमी तेल इथे टाकलेलं आहे, तरीसुद्धा आपली भाजी एकदम टेस्टी बनणार आहे. छान मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये आता टाकूया कोहळं. कोहळं मी छान असं बारीक कट करून छान स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं चाळणीमध्ये. ते यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ही जी कोहळ्याची भाजी आहे ना, बिना पाण्याची इथे आपल्याला शिजवायची आहे कमी फ्लेमवर, कारण कोहळ्याला थोडं पाणी सुटतं. तर आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण झाकण ठेवूया आणि ही भाजी एका साईडला कमी फ्लेमवर शिजू देऊया.
तर आता आपण इथे मी या थालीमध्ये बनवत आहे डाळ वांग। तर मी वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अगोदर, आता कट करून घेऊया। आणि हे बघा आता आपला भातसुद्धा तयार झालेला आहे आणि एका साईडला भाजीसुद्धा शिजत आहे। तर आता आपण डाळ वांग तयार करूया। तर इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये मी टाकत आहे ठेचलेलं लसूण, अर्धा छोटा चम्मच जिरा आणि अर्धा छोटा चम्मच मोहरी। त्यानंतर मी इथे मिरच्या टाकत आहे। मिरच्या मी थोड्या मोठ्या मोठ्याच कट करून घेतलेल्या आहे। आता लसूण आणि हिरव्या मिरच्या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथं या थालीमध्ये मी बनवत आहे डाळ वांग। तर तुम्ही कशा पद्धतीने डाळ वांग बनवता नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये। मी तर अशा साध्या सोप्या पद्धतीनेच बनवते। त्यानंतर आपण इथे टाकूया कांदा आणि टमाटर। कांदा आणि टमाटर सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। काही जण डाळ शिजतानाच त्यामध्ये टमाटर आणि कांदा टाकतात, मी तर असं वेगळंच शिजवते। मला अशाच पद्धतीने केलेलं छान वाटतं। त्यानंतर आपण इथे टाकूया थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडं मीठ आणि अर्धा छोटा चम्मच तिखट। छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे टाकूया अर्धा छोटा चम्मच धण्याची पावडर। छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी इथे टाकत आहे बघा वांगे घेतलेले आहेत, मी 3 ते 4 वांगे घेतलेले आहेत। बारीक कट करून छान स्वच्छ धुवून ठेवले होते मी चाळणीमध्ये पाणी मिठवण्याकरिता। मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे टाकूया आपली शिजलेली तुरीची डाळ, आपण जी कुकरमध्ये शिजवली होती। हे बघा तुरीची डाळसुद्धा किती छान अशी शिजलेली आहे। तर हे बघा आपले वांगे मी थोडा वेळ 2 मिनिटाकरिता शिजण्याकरिता ठेवले होते आणि हे बघा तुरीची डाळ आपली शिजलेली आहे। तर आता आपली ही शिजलेली तुरीची डाळ जी आहे आपण कढईमध्ये टाकूया। मिक्स करून घ्यायचं वांग्यामध्ये डाळ। तर तुम्हाला किती घट्ट इथे पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाका। तर मी इथे थोडं पाणी ॲड करत आहे। आपल्याकडे ना थोडं घट्ट घट्टच डाळ वांग आवडतं सर्वांना, त्यामुळे मी थोडं घट्टच डाळ सरळ ठेवते। जर तुम्हाला थोडं पातळ हवं असल्यास तुम्ही त्याप्रमाणे इथे पाणी टाकू शकता। आता आपण एक उकळी येऊ देऊया, आपण ठेवून द्यायचं आहे। आणि आता बघूया आपण भाजी झाली आहे का। तर हे बघा आपली भाजी जी आहे ऑलमोस्ट तयार झालेलीच आहे। आणखी थोडं 2 मिनटं आपण शिजवून घेऊया। तर हे बघा आपली भाजी जी आहे झालेली आहे। थोडी कोथिंबीर टाकायची आहे वरून आणि आता आपण गॅस बंद करूया। आता आपला भात झाला आहे, भाजी झाली आहे आणि आपलं डाळवांग सुद्धा शिजत आहे। हे बघा एका साईडला आपलं डाळवांग शिजत आहे, डाळवांग्याला छान उकळी येत आहे। तेव्हापर्यंत आपण गव्हाचं पीठ जे आहे भिजवून घेऊया। तर हे बघा गव्हाची पोळी करताना सुद्धा मी इथे ज्वारी बाजरी आणि नाचणीचं हे जे पीठ आहे यामध्ये मिक्स करत असते। तर अशा प्रकारे जी पोळी जी आहे पौष्टिक आपल्या खाण्यात येते। साधी गव्हाची पोळी खाण्यापेक्षा आपण थोडी अशी पौष्टिक हे धान्य टाकून जर केली पोळी तर आपल्या रोजच्या खाण्यामध्ये सुद्धा ज्वारी बाजरी नाचणी खाण्यामध्ये येते आणि आपल्याला भरपूर कॅल्शियमसुद्धा मिळतं। तर त्यामुळे मी अशीच पोळी करत असते। बघा पीठ भिजवून घेतलेलं आहे, आता आपण झाकून ठेवूया 2 मिनटाकरिता। तर हे बघा आपलं डाळ वांग इथे तयार झालेलं आहे। थोडी कोथिंबीर टाकूया, एकदम परफेक्ट डाळ वांग इथे तयार झालेला आहे आपला। आता गॅस बंद करूया। तर हे बघा आपलं पीठ सुद्धा छान सेट झालेलं आहे। आता आपण पोळी लाटून घ्यायची आहे। तर हे बघा अशा प्रकारे मी त्रिकोणी आकाराची इथे पोळी तयार करत आहे आणि त्या
गॅसवर मी तवासुद्धा गरम करण्याकरिता ठेवलेला आहे. आता पोळी लाटून घेऊया. हे बघा मी त्रिकोणी आकाराची करत आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात करू शकता, चौकोनी किंवा गोल. तर हे बघा आपली पोळी इथे तयार झालेली आहे आणि तवासुद्धा गरम झालेला आहे. आता आपण पोळी तयार करून घेऊया. हे बघा पोळीसुद्धा किती मस्त छान अशी फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे आपण संपूर्ण पोळ्या ज्या आहेत तिथं तयार करून घेतलेल्या आहेत. हे बघा आणि आता आपला संपूर्ण स्वयंपाक जो आहे तयार झालेला आहे. अगदी 30 ते 40 मिनिटांमध्ये हा संपूर्ण स्वयंपाक मी तयार केलेला आहे अगदी झटपटरित्या. चला मग आता गरमागरम सर्व करूया. तर साधी सोपीच थाली इथे मी तयार केलेली आहे. जर तुम्हाला ही थाली आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर गरमागरम डाळ वांग इथे सर्व करत आहे मी. आणि आता कोळ्याची भाजी, दाण्याचा कूट घालून केलेली ही कोळ्याची भाजी आहे ना, खूप छान टेस्टी वाटते खायला. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता मला सुद्धा नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मी इथे थालीमध्ये सर्व करत आहे दही, कारण माझ्या मुलांना दही जेवणामध्ये खूप आवडते त्यामुळे मी इथे दही सर्व करत आहे. आणि साधा आपला जिरा राईस आणि आपली पौष्टिक गव्हाची पोळी. गव्हाची पोळी म्हणण्यापेक्षा ज्वारी बाजरी नाचणीची ही जी पौष्टिक पोळी आहे इथे सर्व करत आहे. आणि सोबतच सलाद, सलादमध्ये आहे हे बघा कांदा, काकडी आणि गाजर. तर हे बघा आपली थाली जी आहे संपूर्ण इथे तयार झालेली आहे. जर आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्कीच शेअर करा. आणि ही थाली बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.